उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरुणीवरील अत्याचाराच्या प्रकरणात आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी होती आहे. राहुरीत विविध संघटनांनी एकत्र येत तहसील समोर निदर्शन करून प्रशासनाला निवेदन दिलं. उत्तर प्रदेश राज्यात वाल्मिकी समाजाच्या मुलीवर झालेला पाशवी अत्याचार आणि हत्येचा राहुरी विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय. या प्रकरणी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा करावी अशी मागणी करीत संघटनांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करून निवेदन दिलं. यावेळी आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, विलास साळवे, सुनीता सुरेंद्र थोरात, नीता साळवे, सीमा बोरुडे, छाया दुसिंग, स्नेहल सांगळे, रंजना साळवे, कुंदा साळवे, सुरेखा जाधव, वडनेरचे सरपंच संगीता दिवे, अनिता म्हस्के, तुषार दिवे, कांतीलाल जगधणे, राजू जगधणे, बाबासाहेब शेलार, विश्वास जगधणे आदी उपस्थित होते. प्रदेशामध्ये हाथरस येथे मनुष्य जातीला आणि लोकशाहीला पायमा फासणारी जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा रिपाई महिला आघाडीच्या वतीने आम्ही इथे तीव्र शब्दात आणि निषेध करतो. तसेच त्या महिलेचा जो मृतदेह मुलीचा जो मृतदेह वेगळ्या पद्धतीने जाळण्यात आला त्या पोलिसांनाही सह आरोपी करण्यात यावे अशी आम्ही तहसीलदारांना मागणी केलेली आहे आणि त्या मुलीच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे. तसेच ते पोलिसांना सह आरोपी करून तेथील योगी सरकार बरखास्त करण्यात यावे असे आम्ही विनंती करतो. तरी योगी सरकार सांगतोय की त्या मुलीवर बलात्कार झालेला नाही म्हणून, कारण केंद्रात आणि राज्यामध्ये त्यांचं सरकार असल्यामुळं युपीमध्ये सगळा जंगल राज चालू आहे. दिवसा ढवल्या महिलांवर आपल्या भगिनींवर बलात्कार केला जातो, त्यांची निर्गुण हत्या केली जाते. या प्रकरणामध्ये योगी सरकारने आणि त्यांचे जे शासकीय अधिकारी असतील त्या मुलीची परस्पर विल्हेवाट लावली आणि त्या मुलीच्या घरच्यांचा असा आरोप आहे की जी मुलीला जाळलेला आहे ती आपलीच मुलगी आहे का नाही म्हणून. त्यामुळं आम्ही आरपीआयच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि यामध्ये जे प्रशासकीय अधिकारी असतील, कलेक्टर असतील, एसपी असतील, यांच्या निलंबन करून चालणार नाही, तर यांना पण या प्रकरणामध्ये सह आरोपी करावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. जर यामध्ये केंद्र सरकारने जर लक्ष घातलं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन केलं जाईल. प्रतिनिधी अनिल कोळसेसह नंदकुमार शिरसाट, महानगर न्यूज ब्युरो, राहुरी.